दिवसेंदिवस कूप मंडूक प्रवृत्ती वाढत असताना खेळ असेल, आरोग्य असेल, या सर्व गोष्टीत एक सर्वव्यापी व्यक्तिमत्व, तरुणात मिसळणारे, वृद्धात मिसळणारे आणि जे जे काही नवं वाटेल ते करू पाहणारे आणि एकेकाळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले असं एक तरुणातील एक वेगळं व्यक्तिमत्व अभिजित देशमुख यांना आपण भेटणार आहोत. नमस्कार सर. मराठवाडा नेत्यामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आभारी. आपण आपलं शैक्षणिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची थोडक्यात माहिती द्यावी. मी माझं जे प्राथमिक शिक्षण झालं ते नेहरू इंग्लिश स्कूल नांदेडमध्ये झालं. त्याच्यानंतर वडिलांना काहीतरी कारणाने असं वाटलं की इंग्रजी शाळेत शिकण्यापेक्षा मातृभाषेमध्ये आपल्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून वडिलांनी 5वीला पीपल्स हायस्कूलमध्ये घातलं. आता अर्थात त्याही शाळेचं नाव हे इंग्रजीच आहे. पीपल्स हायस्कूल म्हणजे शाळाच फक्त मराठी, नाव तर इंग्रजीच होतं. तर वडिलांनी पीपल्स हायस्कूलमध्ये घातलं. 5वी ते 8वी पीपल्स हायस्कूलमध्ये शिकलो. त्याच्यानंतर 9वीला असताना 84चा साल असेल ते कदाचित, तर त्या साली वडिलांनी व्यवसाय, आपण शेती हा आमचा मूळ व्यवसाय होता तेव्हा अशी एक संकल्पना होती की शेतीला जोडधंद्याची सोय पाहिजे, नाहीतर शेती ही परवडणारी नाही आहे. म्हणून वडिलांनी लातूरमध्ये हॉटेल टाकण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून माझी 8वी संपल्यानंतर आमचं सगळं कुटुंब आम्ही लातूरला आलो. मग 9वी आणि 10वी हे 2 वर्ष मी देशिकेंद्र शाळेमध्ये शिकलो आणि 11वीला चालत जाऊन शाहू कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन मिळाली. मी चालत जाऊन हे याच्यासाठी म्हणालो चिठ्ठी हां की आजकाल तुम्हाला माहिती आहे की शाहू कॉलेजला 64% मार्काच्या विद्यार्थ्याला आर्ट्सला सुद्धा ॲडमिशन मिळत नाही. मला तर त्या काळामध्ये सायन्सला चालत जाऊन शाहू कॉलेजला सायन्सला ॲडमिशन मिळाली 11वीला. 11वी 12वी सायन्सला केली आणि नंतर BSc हे माझं ग्रॅज्युएशन जे BSc इलेक्ट्रॉनिक्स आहे ते पण मी शाहू कॉलेजला पूर्ण केलं. आपण खेळाकडे कधीपासून वळलात? बद्दरजी, खेळाचं असं होतं की क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम. मी माझ्या पत्नीला सुद्धा कधी कधी विनोदाने म्हणतो की ते माझं पहिलं प्रेम आहे आणि त्याच्यानंतर मग काय मोजायची असतील तुम्हाला इतर छंदाच्या बाबतीत किंवा प्रेमाच्या बाबतीत ते तुम्ही मोजू शकता. क्रिकेटवरती लहानपणापासून एवढा जीव. फुलेनगरला आम्ही नांदेडला राहायचो, तिथं सुद्धा गल्ली क्रिकेट जे असतं ते मी खेळलेलो आहे. त्याच्यानंतर शाळेमध्ये भाग घेतला. लातूरला आल्यानंतर देशिकेंद्र शाळेच्या मी क्रिकेटच्या टीममध्ये होतो. तर आमच्या देशिकेंद्र शाळेच्या क्रिकेटच्या टीमने त्यावेळेस औरंगाबादचं विभागीय विजेतेपद मिळवलं होतं. कदाचित असं विभागीय विजेतेपद मिळवणारी आजवरची लातूरमधली ती एकमेव घटना असेल क्रिकेट या क्षेत्रामध्ये मिळवली. देशिकेंद्र शाळा, आमचे आपले जे माजी नगरसेवक आहेत विजय धन्ना हे आमचे कर्णधार होते आणि त्या संघाचा मी एक भाग होतो. तेव्हापासूनची माझी आणि विजयची मैत्री. विजय आमचा पहिला, माझ्या आयुष्याचा पहिला कॅप्टन. तर तिथं क्रिकेटला 11वी 9वी 10वीला देशिकेंद्रला शिकलो, तिथं क्रिकेट खेळलो शाळेमध्ये आणि नंतर क्लब क्रिकेट जॉईन केलं. त्या काळामध्ये सनी क्रिकेट क्लब म्हणून एक होता तर त्याला जॉईन केलं. त्याच्यानंतर सनीचे 2 हिस्से झाले, रोहन आणि सनी. मग मी रोहन क्रिकेट क्लबमध्ये खेळायला लागलो आणि अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असलेला मी म्हणजे 4थीला, त्यावेळेस बोर्डाची परीक्षा असायची 4थीला आपल्याला माहिती आहे, तर नांदेडच्या 4थीच्या बोर्डाच्या परीक्षेत मी जिल्ह्यात पहिला आलो होतो. व्हेरी गुड. म्हणजे ते माझं शिक्षणामधलं स्कॉलर होतं परंतु क्रिकेटची एवढी आवड लागली की पुस्तकाकडे, शाळेकडे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होत गेलं. त्याच्यामुळे मग ग्रॅज्युएशन असेल, 11वी 12वी असेल याच्यावरती परिणाम झाला. म्हणजे कसोटी सामना जरी चालू असेल तर मी 5-5 दिवस TV पूर्ण उठायचो नाही, इतकं ते क्रिकेटची आवड. आणि मग क्लब क्रिकेट जॉईन केलं आणि क्लब क्रिकेट मग मी अनेक वर्ष खेळलो रोहनचं. मी रोहन क्रिकेट क्लबचा खूप वर्ष कर्णधार पण राहिलो आणि अनेक वर्ष खेळल्यानंतर मुलांना क्रिकेट शिकवलं काही वर्ष. आवड क्रिकेटची खूप आवड, प्रचंड आवड क्रिकेटची. तुमच्यामुळं काही क्रिकेटची मुलं रणजी वगैरे झाली असं काही? मी ज्यांना शिकवलं ती अनेक मुलं की जी आमच्याकडे की आदरानं सर म्हणण्याची पद्धत आहे, अशी अनेक मुलं राज्यस्तरावरती U19 असेल किंवा पुढचं सुद्धा काही क्रिकेट असेल तर ती क्रिकेट अनेक मुलं आमच्या माझ्या ह्याच्यामधली खेळली हे मला अशी अतिशय आनंदाने सांगा वाटतं. भद्रजी, एक दुसरी एक गोष्ट सांगतो. क्रिकेट शिकवताना मी खेळाडू घडवण्याच्या सोबत चांगला माणूस सुद्धा घडवण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला माहिती आहे की 100-125 कोटीच्या देशामध्ये क्रिकेटर म्हणून तुम्हाला किती मर्यादित संधी आहे, तुम्हाला खूप कमी संधी आहे. परंतु माणूस म्हणून चांगलं वागण्याची तुम्हाला खूप संधी आहे. उद्या जर तुम्ही व्यावसायिक क्रिकेट नाही खेळू शकलात तरी तुम्हाला जर तुम्ही चांगले माणूस असाल तर जीवनामध्ये सगळीकडे तुम्हाला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मी यायच्या अगोदर आमच्याकडे क्रिकेटमध्ये काही वाईट प्रवृत्ती होत्या
व्यसनीपणा होता. माझ्या हाताखाली जेवढी मुलं खेळली मी तुम्हाला आनंदाने सांगतो त्यांना शिस्त म्हणजे शिस्त. मला हे बेशिस्त जमतच नव्हती. क्रिकेटच्या नादी लागला आणि आमचा मुलगा वाया गेला हे वाक्य मला ऐकायचं नव्हतं. बरोबर. ज्या खेळाला मी धर्मासारखं जपलं त्या खेळावरती असे आरोप व्हावेत की त्याच्या नादी लागला आणि बिघडला किंवा वाया गेला हे मला नको होतं. म्हणून मी जितकेही वर्ष क्रिकेट शिकवलं मुलांना हे पथ्य पाळलं, हा प्रयत्न केला की त्यांनी क्रिकेटर तर चांगलं बनावंच पण सोबत एक चांगला माणूस, एक सरदही व्यक्तिमत्व हे त्याचं बनलं पाहिजे. त्यांनी आईवडिलांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, भाऊबंधाकडे चांगल्या, समाजाकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. हा एक संस्कार करण्याचा प्रयत्न मी केला. आता कितपत यशस्वी झालो हे आता त्याचं त्यांना माहिती, त्यांच्या घरच्यांना माहिती. आपण एका बाजूला खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपले मामा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नेमकं त्याच काळात तुम्ही युवक काँग्रेसचे वार्डचा अध्यक्ष होतो, वार्डचा अध्यक्ष होतात, जिल्ह्याचा सेक्रेटरी, नंतर जिल्ह्याचे सेक्रेटरी होतात. तर त्या काळात कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या? त्या काळामध्ये राजकारणाची सुद्धा किंबहुना समाजकारणाची आवड खूप होती. मी ते इंजिनिअरिंग कॉलनीमध्ये राहत होतो भाड्याच्या घरामध्ये पूर्वी. तिथला गणपती मी पहिल्यांदा बसवला. त्याच्यानंतर आदर्श कॉलनीमध्ये आता जी वैष्णव देवी म्हणून बसवतात नवरात्र महोत्सव, त्याचा संस्थापक मी आहे. पहिल्यांदा ते बसवलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा आहे की समाजकारण, संघटनात्मक काम करणे. आता क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे त्याचा एक नैसर्गिक संस्कार माझ्यावरती त्या ठिकाणी झाला आणि म्हणून एक राजकीय ओढ ज्याला आपण म्हणतो ही आपसुकच माझ्यामध्ये आली. आता ते रक्तात असेल म्हणा, आपण काही म्हणा, माणसाचं मन तिकडे ओढ खातं. आणि विलासराव देशमुख साहेबांसारखा आदर्श ज्याच्या डोळ्यासमोर आहे तो तिकडे ओढला नाही गेला तरच आश्चर्य. आता मी नेहमी असं म्हणतो की हिरो कोण असतो तर कुठलंही क्षेत्र असू द्या, हिरो तो असतो की ज्याच्याकडे बघून अनेकांना असं वाटतं की आपण त्या क्षेत्रात आलो पाहिजे. तसंच एक हिरोईक व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख साहेब. त्याच्यामुळे एक समाजकारणाची मला आवड आपोआप लागली आणि त्या काळामध्ये विक्रमसिंग चव्हाण हे युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर माझं हे सगळं बूथ लेवलला काम वगैरे, पोलचीट वाटणं, याद्या घेऊन फिरणं, हे सगळी कामं मी केलेली आहेत. किंवा गांधी चौकामध्ये पाण्या, त्या काळात दुष्काळ होता खूप, तर गांधी चौकातल्या पाण्याच्या टाकीवर मी 3-3 तास थांबून पाण्याचं टँकरवर बसून यायचो इंजिनिअरिंग कॉलनीमध्ये आणि स्वतः पाण्याचं टँकर वाटायचो. त्या काळात जे वयस्क लोक होते ज्यांच्या घरी मुलं नव्हती त्यांच्या घरी मी पाणी भरलेलं बद्दल, म्हणजे हे मी अभिमानाने सांगत नाही पण काय केलेलं आहे हे कधी कधी आठवतं माणसाला ना की आपण काय केलं. तर ते कार्य माझं विक्रमसिंग चव्हाण बहुतेक जवळनं पाहत होते. त्यांचा एक दिवशी निरोप आला की आपण युथ काँग्रेसच्या वॉर्डाची रचना करतोय तर तुम्ही तुमच्या वॉर्डाचे अध्यक्ष व्हा. मग त्यावेळेस मी इथल्या वॉर्डाचा युथ काँग्रेसचा पहिल्यांदा अध्यक्ष झालो. आणि त्याच्यानंतर श्रीशैल उडगे जेव्हा आताचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते जेव्हा अध्यक्ष झाले तर तेव्हा मला जिल्हा सरचिटणीस युथ काँग्रेसचं केलं गेलं होतं. तर मी श्रीशैल उडगेना नेहमी विनोदाने म्हणतो की तुम्ही माझे कायमचे अध्यक्ष आहात कारण माझ्या जीवनात मला जे एकच राजकीय पद मिळालंय ते तुम्ही दिलंय, त्याच्यामुळे मी तुम्हाला कधी विसरू शकत नाही असं मी त्यांना विनोदाने म्हणतो. तेही हसतात, आम्ही हसतो आणि एक हास्यात्मक ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही शेवट करत असतो. नाही, ह्या विनोदाबरोबरच एक शल्य की तुम्ही देशमुख आहात, साहेबाचे मामा आहेत, साहेबाची दोन मुलं एक आमदार आहेत आणि तुम्हाला मोठ्या झाडाखाली बारकं झाड वाढू नये असा काही प्रयत्न केला जातो आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला माझं वैयक्तिक मत असं आहे की बघा, राजकारण कोणाचं आहे, राजकारण त्यांचं आहे, तर ते कशा रीतीने करावं हे त्यांचा सर्वस्व अधिकार आहे असं मी नम्रपणे मानतो. की त्या प्रक्रियेत त्या ह्याच्यामध्ये कोण कोण असावं हे ठरवण्याचा अधिकार आहे. ही टीम आपली कशी असावी, त्याच्यामध्ये कोण सहभागी असलं पाहिजे, या पद्धतीचे ठरवण्याचा सर्वस्व अधिकार त्यांचा आहे. ज्यांचं राजकारण आहे, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ज्यांच्यावर पक्ष चालवण्याची जबाबदारी आहे, त्याला व्यवस्थित पुढे नेण्याची जबाबदारी आहे, तर त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत आणि त्या त्यांच्या निर्णयाचा मी ते किंवा त्यांच्या त्या अधिकाराचा मी आदर करतो. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आदर करता तुमचं दोन्ही मामावर तेवढंच प्रेम, दोन्ही भावावर तेवढंच प्रेम, पण अभिजित अभि नाही अभिच जित असल्यावर काय उद्या अडचण होऊ शकते. म्हणून त्यांना कदाचित मधल्यामध्ये अंतर्मन की उद्या अभिजितच आपला स्पर्धक होणार नाही ना. पण अभिजित अडचणी करणार नाही, अभिजित स्पर्धकही होणार नाही. अभिजितने आयुष्यामध्ये आतापर्यंत जेवढं काही सामाजिक काम केलंय, जेवढं काही राजकारण केलं हे तुम्हाला पूरक राहावं याच दृष्टीने केलेलं आहे. ह्याचे साक्षीदार लातूरकर सगळे आहेत. अभिजितने कधीही असं कुठलं काम केलं नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला राजकारणात अडचण व्हावी किंवा कुणालाही राजकीय राजकारणामध्ये अडचण व्हावी. त्याचं कारण तसा संस्कार
फारच माझ्यावरती राजकीय झालेला नाहीये, त्याच्यामुळे मी कधीही स्पर्धक कोणाचा होण्याची माझी मनशाही नाही, माझी कधी इच्छाही नाही. आणि माझ्या स्वभावाचा एक छोटासा जो पैलू आहे तो असा आहे बद्दरजी, नैसर्गिक माझी प्रकृती अशी आहे की माझ्या मनात स्वतःबद्दल विचारच येत नाही. माझ्या मनात नैसर्गिक जो विचार येतो तो पुढच्याबद्दल येतो की तुमचं काय भलं होऊ शकतं, तुमचं कसं कल्याण होऊ शकतं, ह्याचं मी काय करू शकतो, माझं कसं होऊ शकतं, माझं काय करू शकतो, हा विचारच माझ्या डोक्यामध्ये नैसर्गिक येत नाही. हे माझं ईश्वराने मला असं घडवलेलंच आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागूपर्यंत डोक्यामध्ये कायम हा विचार असतो की मी कुणासाठी काय करू शकतो, दुसऱ्याचं काय, माझं काय, हा विचार जर माझ्या मनात बद्दरजी आला असता तर कदाचित मी आतापर्यंत काही तशा पद्धतीची पावलं उचलली नाही. अशा प्रकारची प्रतिमा, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं राहणं, तुमचं वागणं, तुमची हेअरस्टाईल, या सगळ्यामुळं लोक तुम्हाला घाबरतात असं तुम्हाला वाटत नाही का? आता ते त्यांना माहिती बद्दरजी, ह्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ. बरं, मी नैसर्गिक असा आहे. हा, मी हा आविर्भाव आणत नाही, मी हा प्रयत्न करत नाही, त्याच्यामुळे निसर्गाने जे मला दिलेलं आहे त्याला मी नाकारूच शकत नाही ना बद्दरजी. मध्येच एक प्रश्न करतो की आपलं लग्न कधी झालं? 1995. त्यावेळेस तुम्ही सेक्रेटरी वगैरे काही होतात का? नाही. हा, त्याच्या अगोदर लग्न झालं? त्याच्या अगोदर. त्याच्या अगोदर तुमचं प्रेम विवाह की प्रेमविवाह? इंटरकास्ट की कास्टमध्ये? मग त्यावेळेस आई वडिलांनी काही विरोध? नाही, काही नाही. नाही नाही. मुलं किती? मला दोन मुलं. काय म्हणजे कोणत्या कोणत्या वर्गात? आता मोठा मुलगा माझा BBA करतोय दयानंद कॉलेजला, तो फायनल इयरला आहे आता. आणि धाकटा मुलगा 8वीला आहे. कुठल्या शाळेला? तो गोल्ड कस्ट शाळेला. गोल्ड कस्ट शाळेला. हो. एका बाजूला वडिलाची प्रतिमा, वडिलाचा धबधबा, दुसऱ्या बाजूला मामाची म्हणजे साथ प्रतिमा, दोन्ही दिलीप रावजी असोत, विलासरावजी असोत, आणि तुम्हाला सगळे चांगले वाईट, स्वार्थी, साधू, संधी साधू, आमच्यासारखे आणखीन काही, सगळे टेंडर फुटलं म्हणणारे असतील जवळ बसून, सगळ्या प्रकारचे सगळे माणसं असताना तुम्ही खुंची कस काय वागत नाही? नाही नाही नाही, कसं आहे बद्दरजी की पुढच्यानी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं, आपण कसं वागावं हे आपण ठरवावं, नाही का? आणि पुढच्यानी आपल्या आपल्याशी कसंही जसं कसं वागलं असेल तर त्याच्यामध्ये त्याची काहीतरी एक धोरण असू शकतं, त्याची काहीतरी अडचण असू शकते, त्याचं काहीतरी त्याच्यामध्ये एक कार्यपद्धती असू शकते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नाही पण बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्या तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली की ताबडतोब रिॲक्ट होतात. एक दोन वेळेस SMS वरनं सुद्धा मला जाणवलं. याचं कारण काय? मी इम्पल्सिव्ह व्यक्ती आहे. इम्पल्सिव्ह मीन्स? इम्पल्सिव्ह म्हणजे मला आत्ता क्षणाला जे वाटतं, योग्य वाटतं, अंतकरणातनं जे वाटतं ते मी व्यक्त होतो, त्याला इम्पल्सिव्ह म्हणतात. त्याच्यामुळे काही नुकसान होत नाही का? नाही नाही, कधी नाही, आजपर्यंत कधीच. म्हणजे विसरून जातात? हा हा, मी विसरून जातो. मला माझा मूळ स्वभाव कसा आहे की मी मला ईश्वराने आपल्याला दोन प्रकारच्या शक्ती दिलेल्या आहेत, एक स्मरण शक्ती आणि एक विस्मरण शक्ती. ईश्वराने मला विस्मरण शक्ती खूप चांगली दिली आणि त्याचा मी आभारी आहे, कारण विस्मरण होत राहिलं माणसाला म्हणजे फार काही माणूस डोक्यात ठेवत नाही, कुणाबद्दल वाईट विचार करत नाही, ह्यांनी माझ्यासोबत असं वागला हे आपल्या लक्षात राहत नाही. मला उपकार लक्षात ठेवण्याची सवय आहे, माझ्याशी केलेला उपकार लक्षात ठेवण्याची मला सवय नाही, ते ताबडतोबीने मी विसरून जातो. कुर्ल्या मामाचा हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मला वाटतं की तो तुम्ही लक्षात ठेवला असावा. मी त्यांच्याकडनंच हे शिकलो की आपण ईश्वर बनण्याचा प्रयत्न नाही करायचा. कुणी आपल्याशी चांगलं वागलं तर त्याचं बक्षीसही त्याला देव देणार आहे, कुणी वाईट वागलं तर त्याचं काय करायचं तेही ईश्वर करणार आहे. आपण मानव आहोत, आपण ईश्वर होण्याचा प्रयत्न करू नये, आपण न्यायाधीश होऊ नये, आपण कुणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ नयेत ते ईश्वराने घ्यावेत. आपल्याला एवढंच आहे जगण्यामध्ये आपल्या की आपण पुढचा माणूस आपल्यासमोर आला की आपल्याला त्याच्याशी चांगलं वागणं, हे मी माझ्या मोठ्या मामांकडनं शिकलो. त्यांच्याकडंच पाहत पाहत लहानाचा मोठा झालो. माझे राजकीय सार्वजनिक जीवनातले खऱ्या अर्थानं जर हिरो कोण असतील ते विलासराव देशमुख साहेब आहेत. मी आणि त्यांच्या विचारांनी आयुष्य, त्यांच्यासारखं आयुष्य मी नाही म्हणत, त्यांच्यासारखं आयुष्य तेच जगू शकले, कोणी जगू शकत नाही, पण त्यांच्या विचाराने आयुष्य निश्चित जगण्याचा प्रयत्न मी करतो. आणि त्यांच्यामध्ये जो ममत्वाचा भाव होता, एक पुढच्याला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की पुढच्याला सवलत देण्याचा जो एक स्वभाव होता त्यांचा, सोडून द्यायचा जो स्वभाव होता, तर ते स्वभाव मी आपोआप त्यांच्याकडनं मी वरचेवरती घेतलं. अभिजितजी, एक प्रश्न सारखा लातुरात चर्चेत आहे की तुमच्या आता देशमुख आहात, भाचे आहात, भाऊ आहात, मामे भाऊ आहात,
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मध्ये मध्ये अशी एक लातूरमध्ये दब्या आवाजात कदाचित स्वार्थी बुद्धीनं असेल की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाणार, तुम्ही अजित पवारांना भेटलात, तुम्ही जयंत पाटलाला भेटलात, अशा प्रकारची चर्चा ही कशी काय घडली हो? मी नाना पटोलेला पण भेटलो हे कुणी बघत नाही. नाही, नाना पटोलेला औरंगाबादला मी जयंत नाही मी आंबेजोगाईला भेटलो त्यांना. मी जयंत पाटलांना एकदाच भेटलो, मी अजित पवारांना एकदाच भेटलो, पण मी नाना पटोलेला तीनदा भेटलो हे पण तर बघितलं पाहिजे. औरंगाबादला माझी त्यांची भेट झाली, माझी त्यांची मुंबईत भेट झाली, ते आंबेजोगाईला आले होते तर त्या ठिकाणी सुद्धा माझी त्यांची भेट झाली, हे पण तर बघितलं पाहिजे. आता काय असतं राजकारणामध्ये, जसं मी आत्ता म्हणालो आपल्याला की मला विलासराव देशमुख साहेब फार आवडतात, माझा राजकीय जो कल्ट आहे तो मला स्टेट्समन फार आवडतात. जे पॉलिटिकल स्टेट्समन ज्याला म्हणतो, उत्कृष्ट पद्धतीने बोलणारी माणसं, कुठेही समतोल न जाऊ देता बोलणारी माणसं मला फार आवडतात. त्याच्यामध्ये आदरणीय साहेब मला आवडायचे, मला गोपीनाथ मुंडे त्याच्यामध्ये आवडायचे, मला आर आर पाटील त्याच्यामध्ये आवडायचे, तसंच मला जयंत पाटील आवडतात. आता माझ्या सुदैवानी किंवा मला दुर्दैवानी हयात फक्त जयंत पाटील आहेत, ते लातूरला आले होते. तर जी व्यक्ती आपल्याला आवडते त्याला आपण भेटण्याला काहीच हरकत नाही. तर त्या भावनेने मी आदरणीय जयंत पाटील साहेबाला त्या ठिकाणी भेटलो, आमची खूप विस्तृत त्या ठिकाणी चर्चा झाली, अतिशय छान संवाद आमचा त्या भेटीमध्ये झाला. आणि अजित दादांचा स्वभाव मला ह्यासाठी आवडतो की जसा मी आहे बेधडक, बेधडक म्हणजे एक घाव दोन तुकडे, तुझं मी काम करू शकतो तर करणारच, डंके की चोट पे करणार, वाजून काम करणार तुझं, आणि अडचण असेल तर स्पष्ट सांगणार की हे माझं होत नाही. मी फिरूत म्हणजे माणसाला असं ते भिजत घोंगडे घालत नाही, माझा भिजत घोंगडे घालायचा स्वभाव नाही. आणि तशा आपल्याच स्वभावाचा एखादा जर व्यक्ती आला असेल लातूरमध्ये जो की आपल्याला आवडतो, तर आपण त्याला एक पुष्पगुच्छ देऊन भेटण्यामध्ये मला वाटतं की काही हरकत नाही. जी लोक आपल्याला आवडतात, आपल्यासारखी वाटतात, त्यांना एखादी सदिच्छा भेट जर आपण दिली असेल तर त्याच्यामध्ये फार काही राजकीय गणितं मांडावीत असं काही मला त्या ठिकाणी दूरदृष्टी काही नाही. आता दूरदृष्टी ईश्वरालाच माहिती बद्दरजी काय घडवायचंय ते. नाही नाही, दूरदृष्टी काय आहे, माझ्या भाग्यात उद्या काय लिहून ठेवलंय हे फक्त ईश्वराला माहिती, त्याच्या तिची जी ती डायरी आहे. नाही नाही, तुमच्या भाग्यात तुमचे समाजाची दशा बघून, तुम्ही सुरू केलेल्या दिशा तर काम बघून काय, उद्या जर तुम्हाला संधी मिळत ना गेली तर तुम्ही राष्ट्रवादीकडून लढू शकता का? संधी न मिळता जो माणूस 25 वर्ष इथंच टिकून आहे, संधी काय आज नाही मिळाली का? संधी तर 25 वर्ष झालं नाही मिळाली. आमच्यासारखे असतात ना ज्यांना सारखं काढायला व्हायचा उद्योग असतोय काय, की संसार सुखाचा चालला की तिथं कसं काढी करता येईल ही मानसिकता. नाही भैया, आणि तुम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, तुम्ही भैया बरोबर कुठे दिसत नाहीत, मग अशा मानसिकता. कारण मी पाहिलं की दिलीपराव साहेबांबरोबर सुद्धा तुमचं चांगलं जमायचं, तुम्ही असायचं वेगवेगळ्या फॅमिली प्रोग्राम असतील, कल्चरल प्रोग्रामला तुम्ही असता, आणि तुमची स्टाईलविषयी लोक काय आजही म्हणतात की अभिजित म्हणजे दिलीपरावांचीच कॉपी करतो. आता ते अभिजित आहे काय आणि उपजत आहे, पण लोकांचा समज काय, दिलीपरावांचीच स्टाईल बोलणं, एखादा टॉन्ट मारणं काय, भुवया उंचावणं, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही साहेब, म्हणजे मोठे साहेब जरी माझे राजकीय हिरो असले किंवा सार्वजनिक जीवनातले हिरो असले, तर मला खऱ्या अर्थानं जास्त सहवास लागला तो दिलीपराव साहेबांचा. दिलीपराव साहेब लातूरला असायचे, आम्ही लातूरला असायचो, आणि मामाने मला खूप प्रेम दिलं. पुत्रवत प्रेम जर एखाद्या व्यक्तीवर करणं काय असतं, तर ते जे असतं ते मला दिलीपराव साहेबांनी केलं. माझ्या जीवनामध्ये आज मी जिथं कुठं उभा आहे तर ते दिलीपराव साहेबाचं योगदान त्याच्यामध्ये 100% आहे, म्हणलं तरी त्याच्यामध्ये काही वावग नाही. त्यांच्यामुळेच आज मी जिथं उभा आहे तिथं उभा आहे जीवनामध्ये. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं, त्यांना बारकाव्याने पाहिलं. बद्दरजी, मी लहान असताना बाबळगावला आजोळी गेलो ना सुट्ट्यामध्ये, तर मामा जर बोलत असतील तर गप्पाची मैफिल आई मामा बसायचे, मुलं खेळत असायची खाली, आणि मी असा करून बसून तासन तास मामाकडे बघत बसायचो. म्हणजे मामांचा तो सहवास मला कायम लहानपणापासून लाभला, मला तो आवडायचा, आजही आवडतो, ह्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आता अमित भैया आणि धीरज भैया ह्यांच्याबरोबर तेवढा सहवास का दिसत नाही? आहे ना, एवढा आहे. मी हा आपल्याला सांगतो, त्या दोघांसोबतचा सहवास हा वैयक्तिक आहे. ह्या दोघांचा सोबत वैयक्तिक सहवास आहे. सार्वजनिक सहवास जो आपल्याला दिसला तो दिलीपराव साहेबांसोबत दिसला, पण सहवास आहे हे महत्वाचं आहे. तो वैयक्तिक असो नाही तर तो सार्वजनिक असो, ज्या दिवशी सहवास असणार नाही त्या दिवशी अडचण आहे. सहवास आहे हे नक्की आहे, ह्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आपण दिलीपराव साहेबांकडे थोडा जास्त कल दिसतोय, आणि भाऊ म्हणून काय, जसं सत्यजित आहेत तसं
अमित भैया आणि धीरज भैया काय कधीतरी कुठेतरी आमच्या सारख्याला वाटतं की तुमचा कुठेतरी शहरामध्ये जिल्हा परिषदमध्ये कुठेतरी विचार केला गेला पाहिजे काय मला वाटतं मध्ये राणी सावरगाव जिल्हा परिषदमध्ये वडील थांबले होते हां वडील थांबले बनवासची मला संधी होती एक हां हां तर असं वाटत नाही का की आपण हे का करायचं कशासाठी करायचं असं कधी वाटतंय का भगवान देगा छप्पर फाडके देगा असं वाटतंय नाही बघा प्रत्येकाचा एक नैसर्गिक स्वभाव असतो आता माझ्या लहान भाऊ सत्यजीतचा आपण उल्लेख केला त्यांचा एक नैसर्गिक स्वभाव आहे ते व्यावसायिक आहेत ते सकाळी उठतात आपापल्या व्यवसायाशी कटिबद्ध असतात त्याच दृष्टीनं दिवसभर ते काम करतात माझा मूळ स्वभावच सार्वजनिक जीवन जगण्याचा आहे तर मी जसा नैसर्गिक आहे मी तसं जर नाही जगलो तर ईश्वराच्या निर्मितीचा अपमान होईल ईश्वराने मला नैसर्गिकदृष्ट्या ज्या पद्धतीने निर्माण केलं आहे तर त्याच पद्धतीने मी माझं आयुष्य जगलं पाहिजे तसाच मी प्रवास केला पाहिजे आणि जगत असताना माझं काय आणि कसं जसं मी आपल्याला आत्ताच म्हणालो की माझा तो स्वभावच नाही मला नेहमी हा विचार येतो उठल्यापासून की माझ्याकडे जो माणूस येईल ज्याचा मला फोन येईल त्याला ताबडतोबीने प्रतिसाद देणं त्याचं कामच करणं मला प्रयत्नामध्ये विश्वास नाही बद्दरजी मला रिझल्टमध्ये विश्वास आहे मी तुमच्यासाठी प्रयत्न केला मी तुमच्यासाठी सांगितलंय हो हे वाक्य आय एम नॉट इंटरेस्टेड म्हणजे मला त्याच्यामध्ये काही समाधान नाही मला समाधान ह्याचं आहे की मी तुम्हाला हा फोन केला पाहिजे की तुमचं काम झालं ह्याला भेटून घ्या हे मला रिझल्ट ओरिएंटेड स्वभाव आहे माझा जे पण काही करतो ते त्या दृष्टीने मी करतो त्याच्यामुळे मी कधीही असा विचार केला नाही की का करू कशासाठी करू असा विचार आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये आला नाही आणि ह्याच्या पुढूनही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कधीच येणार नाही ह्याचं कारण असं आहे बद्दरजी कुणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल आपण घडवू शकलो कुणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद आपण पाहू शकलो कुणाच्या तरी जीवनामध्ये एक समाधान आपण निर्माण करू शकलो ह्याच्यापेक्षा समाजकारण तरी वेगळं काय आणि राजकारण तरी वेगळं काय राजकारण शेवटी करायचं कशासाठी लोकांच्या कल्याणासाठी पण ते लोकांचं कल्याण आपण करतच राहावं राजकारणामध्ये संधी मिळणं हे भाग्याचा भाग आहे पण आपण सतत त्या प्रक्रियेत राहणं त्या प्रयत्नात राहणं हे आपल्या हातामध्ये आहे तेवढं आपण करत राहावं ईश्वर कधीतरी आपल्यावरती मेहरबान होईल कधीतरी ती संधी आपल्यासमोर येईल आणि जेव्हा ती येईल तेव्हा स्वतःला तयार ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी रोज उठून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोप लागूपर्यंत हे सतत करत राहतो आपल्यालाही माहिती आहे लातूरमध्ये लोक सर्रास चर्चा करतात की मी फोन केला की उचलतो नाही उचलू शकलो तर परत फोन करतो कॉल बॅक करतो माझ्याकडे आलेला एकही माणूस न भेटता मी परत पाठवत नाही वाढदिवसाला एवढी गर्दी होते पण एकही म्हणजे मी वाढदिवसाला माझ्या घरी थांबतोच बद्दरजी एवढ्यासाठी ह्या दारात आलेल्या माणसाला मी आलो होतो आणि माझी भेट झाली नाही या नैराश्याला समोर जावं लागू नये त्याला ती निराशा होऊ नये नाही तर आता बद्दरजी ह्या वयात वाढदिवस करण्याची हौस असते का आता आपल्याला खरं सांगा बरं तुम्हाला मला तर काही फार हौस नसते तुम्ही हौशीच आहात बद्दरजी परंतु हा अरे चांगलं आहे परंतु तशी फारशी हौस नसते कधी कधी वाटतं म्हणाला की काय आपण असं हे वाढदिवस स्वीकारत बसलो पण परत दुसऱ्या क्षणाला हा विचार येतो की हा जो व्यक्ती ह्या विश्वासाने ह्या दारापर्यंत येतो माझ्या गेटपर्यंत की भैयांना भेटायचंय त्याला निराश होऊन परत जाता जावं लागू नये या एका शुद्ध प्रामाणिक हेतूने मी दरवेळेस घरी थांबतो असंच आयुष्य जगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि माझ्या मनात हा कधी विचार येत नाही मी कधी थकत नाही की का करू कशासाठी करू मी काय करतोय हे करून माझ्या पदरात काय पडतंय ह्याच्यासाठी माझ्यासाठी महत्वाचं नाही हे करून इतरांच्या पदरात मी काय टाकू शकतोय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि सगळं मी त्यासाठी करतो या प्रवासामध्ये ईश्वर कधी कृपा झाली ईश्वराची मेहरबानी झाली तर झाली बद्दरजी मी त्याचा आभारी राहीन नाही जरी झाली तर माझी नाराजी त्याच्याबद्दल ईश्वराकडे नाही 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 हे सगळं झालं एकंदरीत समाजाची दशा राजकारणाची दशा माणसाची दशा आणि याला समर्थ पर्याय म्हणून योग्य दिशा आणि दिशा ट्रस्ट आपण काढलंय याबद्दल आपलं काय मत आहे यामध्ये असं आहे की आपल्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी आपण म्हणतो ती कुठंतरी आपण कामाला लावली पाहिजे ती कुठंतरी आपण समाजाच्या हितामध्ये कार्यरत केली पाहिजे तिचं करण्याचे दोन माध्यम आहेत एक आहे राजकारण एक आहे समाजकारण त्याच्यामध्ये राजकारणामध्ये जर ते घडत नसेल तर आपण समाजकारणाच्या माध्यमातून ते घडवलं पाहिजे आपली सकारात्मक ऊर्जा अशीच वाया नाही जाऊ दिली पाहिजे हे जे ईश्वराने डोकं दिलं ही जी सूचकता दिली आहे मला खूप कल्पना भन्नाट सुचतात भन्नाट कल्पना सुचतात म्हणजे जसं की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक कोविड सेंटरच्या बाहेर दिशा प्रतिष्ठानी टेंट मारले नातेवाईकासाठी सावली असावी म्हणून ही महाराष्ट्रात नाही भारतात कुणी केलेलं नाही
आम्ही मिडनाईट स्नॅक्स सुपर स्पेशालिटी आणि सरकारी दवाखान्यात दिले. रात्री 12:30 वाजता आम्ही स्नॅक्स द्यायचो त्या लोकांना, जे वैद्यकीय जे क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स असतील, नर्स असतील, गार्ड्स असतील, ह्यांना रात्री 12:30 जाऊन स्नॅक्स आणि चहा. हे देशात कुणी केलेलं नाही. राजेश टोपेंनी आम्हाला जो पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये ह्याचं विशेष कौतुक केलं. काय कल्पकता आहे म्हणाले, ही देशात कुणाला सुचलं नाही म्हणजे तुम्हाला कसं काय सुचतं. ते आता हे दिशा क्लिनिक असेल, ग्रामीण लोकांसाठी फिरता दवाखाना असेल, ह्या कल्पना मला खूप सुचतात. मग जेव्हा ह्या सगळ्या कल्पकता माझ्याकडे आहे, ईश्वर मला हे सुचवतो, तर ते करण्याला मी कशाला तरी माध्यम केलं पाहिजे ना. तर ते माध्यम जर राजकारणातनं झालं ना, घडत नसेल काही कारणाने, जी काही कारणं असतील ते असतील, तर मी ते समाजकारणातनं का होईना ते घडवलं पाहिजे. मला जी सकारात्मक ऊर्जा ईश्वराने दिलेली आहे, अनेक लोकांना ईश्वर नकारात्मक ऊर्जा पण देतो, मी सुदैवी आहे मला सकारात्मक ऊर्जा दिली, तर मग ती कुठंतरी मार्गस्थ करावी, तिला योग्य दिशा मिळावी याच्यासाठी ह्या प्रतिष्ठानची म्हणजे स्थापना झाली. आणि ह्याचा सदुपयोग होतोय. स्थापना मी केली असं मी म्हणणार नाही, तो योग असतो, जुळून आलं सगळं. परंतु मग त्याच्यामध्ये एक योग्य पद्धतीने आपण प्रवास त्या ठिकाणी आम्ही योग्य दिशेने करतोय, असं हा आमचा छोटासा प्रयत्न. दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं आतापर्यंत काय काय उपक्रम राबवले? बद्दरजी, दिशा प्रतिष्ठानची मूळ जी स्थापना आम्ही केली होती ती विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या दृष्टीने केली होती. आतापर्यंत जवळपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा पद्धतीनं 1 कोटीच्या वर रुपयाची मदत मागच्या फक्त 1.5 ते 2 वर्षात आम्ही केली. व्हेरी गुड. हा, आणि परत हे काम शैक्षणिक मदतीचं करत असताना आरोग्यविषयी अनेक विषय आमच्याकडे आले. आमच्याकडे जे संचालक आहेत आमचे, त्याच्यामध्ये मी आहे, सोनू डगवाले आमचे अध्यक्ष आहेत, वैशाली यादव म्हणून आमच्या प्रकल्प समन्वयिका आहेत, इसरार सगरे आहेत आमच्याकडे, जब्बार पठाण आहेत, दिनेश गोजमुंडे, यंग टीम आहे सगळी, आणि सर्व जाती धर्म सगळं जाते, सर्व जाती. हा पण योग आहे, ह्यांना ह्यांच्या काही सर्व जाती धर्म बघून मी ह्यांना कार्यकारणीत घेतलेलं नाही. मी फक्त हे पाहिलं की सामाजिक बांधिलकी असणारे आणि माझ्या स्वभावाशी साधर्म्य असणारे कोण लोक आहेत ज्यांच्यासोबत मी काम करू शकतो, तर ही माणसं मला सुचली आणि मी 5 मिनिटांमध्ये मी यादी केली. फार विचार पण ह्याच्यामध्ये केलेला नाही. आणि दिशा प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य हे आहे की आमची जी कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत सगळे यंग आहेत. मी त्याच्यामध्ये नाही नाही, मी मार्गदर्शक आहे. आमचा अध्यक्ष सोनू डगवाले, उपाध्यक्ष दिनेश गोजमुंडे, आमचे सेक्रेटरी जब्बार पठाण, आमचे कोषाध्यक्ष अजय शहा, आमच्या प्रकल्प समन्वय अजय शहा म्हणजे अजय लहरीकांत आपल्या ललित भाईशांचा मुलगा, त्याच्यानंतर इसरार सगरे, विष्णू धायगुडे, तर ही सगळी तरुण मंडळी कार्यकारिणीवरती आम्ही घेतली. ही कार्यकारिणी करताना मला सोनू डगवाले म्हणाले की भैया तुम्ही अध्यक्ष व्हा. मी म्हणलं नाही सोनू, पद मिळण्याचं तुमचं वय आहे म्हणलं, आणि योग्य वयामध्ये पद न मिळाल्याचं जे दुःख असतं ते मला माहिती आहे म्हणलं. मग ते दुःखाची खपली कधी ऐका तरी. आणि ते भाग्य, ते जे दुःख आहे ते मी सहन करावं म्हणलं, तुमच्या भाग्याला कशाला यावं. म्हणून तुम्ही सगळी तरुण मंडळी ह्या पदावरती जा, कार्यकारणीत राहा, मी तर तुमच्या पाठीशी आहेच की म्हणलं. आणि हे सुद्धा करताना मला दिलीपराव देशमुख साहेबांचा आदर्श माझ्यासमोर होता की ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असत नाहीत, बरोबर, ते रेनाचे अध्यक्ष असत नाहीत, परंतु सगळ्या संस्था स्वतःवरती जबाबदारी घेऊन ते काम करतात आणि चांगल्या चालवतात. त्या भूमिकेत कुठंतरी आपण त्यांचा जर आदर्श घेतो तर त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श आपण घेतला पाहिजे, या हेतूनेही आम्ही केलंय. मग दिशा प्रतिष्ठान ह्याच्यामध्ये काम करत असताना शिक्षणामध्ये आरोग्याविषयी मी म्हणालो, प्रमुख मुलांना कुणाकुणाला मदत केली, किती मोठे आकडे असे सांगू शकाल? बद्दरजी, आत्ताच मी सांगितलं 1 कोटीच्या वर आम्ही मदत केलेली आहे. आता हे पर्टिक्युलरली नाव म्हणजे फीस का पुस्तक फीस देतो गुरुजी? बद्दरजी, आमची पद्धत अशी आहे की ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे आणि तुम्हाला आर्थिक अडचण जर असेल तर आम्ही त्या कॉलेजच्या नावाने तुमच्या फीसचा चेक डायरेक्ट देतो. आम्ही कॅश कुणालाही देत नाही, कुणाच्याही नावानं वैयक्तिक चेक आम्ही देत नाही, आम्ही संस्थेच्या नावाने चेक आम्ही सरळ मार्गी त्या ठिकाणी देतो. आता ही जी आपण नावं किंवा जास्त मदत केली म्हणताबद्दलजी खरंच लक्षात नाही. आणि असं वाटत नाही का काय की हे दिशा प्रतिष्ठानचे पदाधिकारी दिवसेंदिवस आपण बघतो की अध्यक्ष झाला की 2 सिंगवाला, सेक्रेटरी झाला की ते कधी काहीतरी वेगळं करतील असं वाटत नाही? भीती नाही बद्दरजी, नाही कधीच नाही, कधी मला अशी कधीच भीती वाटली नाही आणि कधी भविष्यातही वाटणार. आणि तुम्ही उत्स्फूर्त बोलणारे आहात आणि म्हणलात की माझं दुःख तुमच्या नशिबी येऊ नये, काय मग ही खपली कधी निघू शकेल असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे बद्दरजी, मी माणूस आहे, बरोबर आहे, माझ्यात माझ्या जीवनामध्ये मला जो आनंद आहे, सुख आहे, तर माझ्या ह्याच्यामधले काही शल्य आहेत, काही दुःख आहे, नैसर्गिक आहे, आणि प्रत्येकाच्या जीवनात असतं. असं नाही की ते फक्त माझ्याच आयुष्यामध्ये आहे.
मग चांगले चांगले जे आम्हाला कधी बोलत नाहीत का एखादा प्रकल्प टाकावा, जसं एम्प्लॉयमेंट देता येईल. आता हे दिशा प्रतिष्ठान म्हणजे आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, एखादा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एखादं कॉपरेटिव्ह किंवा एखादं 100-150 मुलांना रोजगार असं काही करावं असं तुम्हाला वाटत नाही का? याबद्दलची काय माहिती का, इतक्या वर्षाच्या माझ्या अनुभवानंतर मी या निष्कर्षाला आलो की जे सांगायचं आहे, जे करायचं आहे, ते स्वतःला सांगावं, स्वतःच करावं. आता दुसऱ्याला सांगणं आणि दुसऱ्याकडनं करावं अशी अपेक्षा ठेवणं, मी याच्या कुठंतरी आता पुढं निघून आलो. मला आता वय किती आहे? माझं वय आता 50. अच्छा, 50. आता त्या वयाच्या पुढे निघून आलोय मी. आता या वयात पण मी दुसऱ्याला सांगू लागलो, दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवू लागलो, तर माझ्या वयाचा तो अपमान असेल. म्हणजे आता एवढा अनुभव, हा थोडं मोकळं बोलतो, हा देशमुखीपणा वाटतोय का तुम्हाला? की देशमुख आहेच की मी, तुम्ही आहात म्हणूनच म्हटलंय काय? मी देशमुख आहेच की म्हणतो. देशमुख आहात पण बऱ्याच वेळा काय साहेब म्हणतात ना, मांगे मिले मोती, मांगे मिले न भीक, काय त्याचा जास्त प्रभाव झालेला आहे का म्हणलं तुमच्यावर? माझ्यावर मामाचाच प्रभाव आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. मग दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं भविष्यात असे काही प्रकल्प नियोजित? खूप प्रकल्प, खूप खूप प्रकल्प आहेत बद्दरजी. आम्हाला प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. आम्हाला महिलांसाठी काम करण्याची इच्छा आहे, आम्हाला विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची इच्छा आहे. आता आम्ही आरोग्यासाठी तर काम करतच आहोत. एक फिरता दवाखाना आमचा ग्रामीण लोकांसाठी चालू आहे. एक आता दिशा क्लिनिक आम्ही नुकतंच 26 तारखेपासून 60 फुटी रोडवरती लोकांच्या सेवेमध्ये रुजू केलेला आहे. आम्हाला स्वतःचं हॉस्पिटल टाकण्याची इच्छा आहे की जिथं गोरगरीब रुग्णाचा अतिशय माफक दरामध्ये उपचार व्हावा, ते आमचं स्वप्न आहे. आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे. खूप खूप सारे प्रकल्प आहेत आमच्या हातावरती आणि खूप सारे. आता महिलांमध्ये आपण बघतो की बचत गट असतात, परंतु त्यांनी सांघिक बचत गटामध्येच आनंदी राहतात. त्याच्यामधून आतापर्यंत कोणती उद्योजिका कधी तयार झालेली आहे असा आपला अनुभव नाही, कारण त्यांना कधी तसं कुणी स्वप्नच दाखवलेलं नाही, त्या पद्धतीने कुणी त्यांना चित्र दाखवलेलं नाही की हे होऊ शकतं. ही प्रेरणा बघा बद्दरजी, प्रत्येक गोष्टीमध्ये यशाचं पहिलं पाऊल असतं प्रेरणा. तर ती प्रेरणा आजपर्यंत त्यांना कधी मिळालेली नाही. ती प्रेरणा त्यांना मिळण्याच्या दृष्टीने दिशाचं काम करण्याची इच्छा आहे. खूप अनेक कल्पना संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या कालांतराने हळूहळू आम्ही त्या ठिकाणी आत्तापर्यंत फार पुढे गेलो असतो बद्दरजी. आम्ही कोरोनाने आम्हाला मागे ओढलं. कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती, आपण सार्वजनिक कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो, आपण सार्वजनिक एकत्र येऊ शकत नव्हतो, आपल्याला मर्यादा होत्या. त्या मर्यादे दिशेने एवढी काम केलंय की साधारणतः विद्यार्थ्यांना 1 कोटीच्या वरती मदत केली आणि आरोग्यामध्ये आम्ही जवळपास 2 कोटीच्या आसपास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य आम्ही रुग्णांना केलेलं आहे. अनेक रुग्णांचे आम्ही म्हणजे जगण्याची आशा सुरू. एक आमच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे का माणसाची, उस्मान देशमुख, त्याची ऑडिओ क्लिप आहे माझ्याकडे की मी कौटुंबिक आत्महत्येचा विचार केला होता म्हणला, त्याच्या आजारपणाला कंटाळून. खर्च माझ्याच्यानं उचलणार नाही आणि माझ्या माघारी माझं कुटुंब काही त्यांचं होणार नाही, त्याला सुद्धा आम्ही नीट करून मोफत विनाशुल्क जे काही थोडा बहुत खर्च आला तो दिशानेच दिला, तर ते करून त्याला आम्ही नीट करून घरी पाठवलं. असे अनेक अनुभव. एका मुलीला दृष्टी आली दिशामुळे, 17 वर्षाची मुलगी, इळेगाव म्हणून गंगाखेड तालुक्यात गाव आहे, तिथली मुलगी, तिला दृष्टी आली. तो चमत्कार आहे. तिचं प्राण वाचला हे वैद्यकीय झालं, परंतु प्राण वाचल्यानंतर दृष्टी येणं हा डॉक्टर किनीकरांच्या मते चमत्कार आहे. आणि तो चमत्कार सुद्धा घडला कारण नियत साफ होती बद्दरची. मी किनीकर डॉक्टरांना म्हणालो तुम्ही उपचार करा, आम्ही दुआ करू, या लेकराला गरज आहे. आणि घडलं तसं. ज्या दिवशी किनीकर डॉक्टरांचा फोन आला की तिला दिसतंय भैया, बद्दरजी मी फोनवरतीच रडलो. म्हणजे ते ती भावना माझ्या जीवनात कधीच आली नसेल माझ्या मनामध्ये कदाचित. तर हे सगळं ईश्वर आमच्याकडनं घडवून घेतोय बद्दरजी. आम्ही मी पाहतो तुम्ही इमोशनल आहात, भावनिक आहात आणि संवेदनशील आहात. जेव्हा धाकटे मामा आजारी होते, आपण देवाधिकांना प्रार्थना केली आणि मला एकदा फोन आलता की थोरले साहेब जेव्हा आजारी होते, बद्दरजी काही देवाला प्रार्थना करता का हो बघा. म्हणजे तुम्ही, मी कुठल्या विचारसरणीचा आहे, मी जवळ आहे की दूर आहे न पाहता, म्हणजे तुम्ही एक माणूस म्हणून, बद्दर आणि देशमुख म्हणून नाही, एक माणूस म्हणून, ह्याचं रहस्य काय? तुमची देवावरची एवढी श्रद्धा आणि भक्ती राहायचं रहस्य काय? मी संवेदनशील माणूस आहे बद्दरजी. मला लोक असं म्हणतात की माणसानी भावनिक असू नये. भावनिक असणं ही कमजोरी आहे. इमोशन इज अ विकनेस असं म्हणतात लोक, परंतु मी तसं मानत नाही. विकनेस इज पॉवर. हा, मी इमोशनल आहे ही माझी स्ट्रेंथ आहे. माझं भावनिक असणं ही माझी ताकद आहे. आज मी भावनिक आहे म्हणून हे सगळं करू शकतो. मी जर भावनिक नसलो असतो तर हे सगळं करू शकलो नसतो. माझे मोठे मामा सुद्धा भावनिकच होते, म्हणून ते हे करू शकले जे काही त्यांनी केलं. आज जे लोक त्यांना एवढं मानतात, म्हणजे मी म्हणून हे पण अक्षरशः देवासारखं भसतात लोक त्यांना अक्षरशः. म्हणजे म्हणून माझं लोक लगेच म्हणते की तुम्ही ईश्वराशी त्यांची तुलना करताय का, पण हे सत्य आहे.
ह्याचं कारण आहे की ते भावनिक होते आणि कुठेतरी त्यांचा तो संस्कार एक अप्रत्यक्ष आपल्यावरती होत असतो आणि म्हणून मला हे नेहमी वाटतं की ही मी जो काही भावनिक आहे जसं मी आपल्याला फोन केला होता त्या काळामध्ये की साहेबांसाठी आपण प्रार्थना करावी तेव्हा त्याची गरज होती त्याच्यामुळे दिलीपराव साहेबांसाठी मी थोडा गमतीशीर माणूस आहे मी देवाला नवस बोलत नाही बद्दरजी दिलीपराव साहेबांचं झाल्याचं मला कळालं मी गजानन महाराजांच्या समोर उभा राहिलो त्यांना मी असं म्हणालो की तुम्ही आधी माझ्या मामाला नीट करा केल्यानंतर मी तुमची पिठलं भाकरीचे 21 उपवास करतो म्हणजे मी मी देवालाच परीक्षेला बसवतो की अगोदर तुम्ही तू पास हो तू पास झाल्यावर मी तुझ्यासाठी हवं ते करतो म्हणजे दिलीपराव साहेबांचा मला निरोप आला की आता दिलीपराव साहेबांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे त्याच्यानंतर मी 21 उपवास पिठलं भाकरीचे दिलीपराव साहेबांसाठी केले परंतु तेवढ्यापुरतं मर्यादित आहे माझा सहसा स्वभाव असा आहे की मानवता हाच धर्म आणि माणुसकी हीच जात ह्या विचाराने मी जगतो पुढं जो काही माणूस माझ्यासमोर येतो मला ज्याच्याशी इमोशनली कनेक्ट फील होतो माझ्या अंतकरणापासून मी वरवर काहीच करत नाही बद्दल माझं मन माझं कर्ण हे म्हणजे फक्त गुल्ला नाही तर रसगुल्ला आहे म्हणजे त्याच्यामध्ये रस तसा स्वभाव आहे बॉटम ऑफ माय हार्ट करतो जे करतो ते मला वरवर कर्ण होत नाही मी आयुष्यामध्ये गणित घालत नाही त्याच्यामुळे कदाचित माझा स्वभाव असा आहे पण मला या स्वभावाचा खूप आनंद आहे खूप अभिमान आहे मला छान वाटतं की मी असा आहे तर येणाऱ्या पिढीला समाजाला काय आपण काय सांगू इच्छिता किंवा दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं काही महानगरपालिकेची निवडणूक वगैरे लढवण्याची काही संकल्पना आहे का नाही दिशा प्रतिष्ठान ही संस्था मुळात सामाजिक आहे ती राजकीय संस्था नाहीच आहे ना त्याच्यामुळे तो काही भाग होऊ शकत नाही की दिशा प्रतिष्ठानकडनं आपण काही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभाग पण मला एक नक्की वाटतं की महापालिकेमध्ये कुठल्या का पक्षाची असेनात पण चांगली माणसं निवडून गेली पाहिजे कारण महापालिका ही संस्था काही कोण्या पक्षाची मक्तेदारी नाही ती नागरिकांच्या जबाबदारी स्वीकारणारी एक संस्था आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची जबाबदारी स्वीकारणारे जे चांगले लोक आहेत ते कुठल्या का पक्षाचे असेनात ते निवडून गेले पाहिजेत याबद्दलचं म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे आपणही बघता पूर्वीच्या काळी सगळी चांगली माणसं ही महापालिकेत असली पाहिजेत अशा पद्धतीची भावना पूर्वीच्या काळीपासून होती सगळी चांगली माणसं निवडून जायची तर मला आजही असं वाटतं की येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगली माणसं जबाबदार लोक ज्यांना समाजाची लातूरकरांची अडचणीची चाड आहे जाण आहे त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा आहे त्या लोकांनी महापालिकेमध्ये यावेळेस कुठल्या का पक्षात ती निवडणूक पण चांगली माणसं महापालिकेत जावीत या मताचा हालचाली प्रयत्न काही आता तर अजून महापालिकेचे वॉर्डसुद्धा पडले नाहीत बद्दरजी पण होऊ शकते कदाचित जर तर चांगली माणसं गेली पाहिजेत मी तर आता आपल्यासमोरच सांगतो ना की चांगली माणसं ही महापालिकेत गेली पाहिजेत तर तसा पद्धतीचा प्रयत्न म्हणा किंवा असं काही करता आलं तर मला त्याबद्दल आनंद होईल कारण माझी बांधिलकी लातूरकरांशी आहे ज्या समाजात मी राहिलो ज्या शहराने मला प्रेम दिलं ज्या शहराने मला घडवलं तर त्या शहराप्रती त्या समाजाप्रती माझी बांधिलकी ही नैसर्गिकदृष्ट्या आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीचं एक घडावं असं मला निश्चित वाटेल आपण म्हणालात की नवीन पिढीला काय संदेश द्याल तर मला असं वाटतं की नवीन पिढीने सामाजिक भान कौटुंबिक भान हे ठेवून चालावं आपण असं म्हणतो की जसजसं समाज पुढं चाललाय तसा तसा तो स्वार्थी होत चाललाय असं एक आपलं सगळ्यांचं एक जनरल परसेप्शन असतं बरोबर तर ते स्वार्थ तर प्रत्येकाला असतोच माणूस जन्माला म्हणजे तो स्वार्थ तर ठेवणारच आहे की तर ते ठेवत असताना सुद्धा आपण समाजासाठी करू शकतो हे भान हे नवीन पिढीने ठेवावं थोडीशी जागरूकता ठेवावी 24 तास सगळ्याकडेच असतात तुमच्याकडे असतात माझ्याकडे असतात ह्यांच्याकडे असतात ते 24 तासाचा आपण वापर कसा करायचा याचं नियोजन त्यातला थोडा वेळ आपण समाजासाठी द्यावा कुटुंबासाठी द्यावा माझा मुलगा माझी जी 2 मुलं आहेत तर मला बरेच जण असे विचारतात की तुम्ही मुलाला काय बनवणार एक वडिलांना हा सर्रास प्रश्न विचारला जातो मी जेवढ्या लोकांनी मला हा प्रश्न अगदी पूर्वीपासून विचारलेला आहे मी त्यांना एकच उत्तर दिलं की मला त्यांना एक चांगला नागरिक घडवायचा आहे कारण की माझी मुलं ही माझं मूल म्हणून माझ्याकडे नाही आहे तर ईश्वराने माझ्याकडे दिलेली समाजाच्या प्रतीची एक जबाबदारी आहे माझं काम आहे की मी त्यांना एक चांगलं नागरिक म्हणून घडवलं पाहिजे आणि त्यांना ह्या समाजाला अर्पित केलं पाहिजे की जेणेकरून ह्या समाजामध्ये 4 चांगली कामं माणुसकीच्या दृष्टीने वागणं हे सगळं त्यांच्याकडनं घडावं माझ्याकडनं जर चुकीचा संस्कार घडला माझी जर मुलं मी घडवण्यात अपयशी ठरलो तर मी समाजाचा गुन्हेगार ठरेल असा विचार करणारा बाप मी अगदी माझी मुलं लहान असतानापासूनचा आहे त्याच्यामुळे तेच मी नवीन पिढीला सांगू नाही नाही मुलांचं बोलत असताना वहिनी डॉक्टर म्हणून त्यांचा जास्त प्रभाव आहे का तुमचा प्रभाव आहे डॉक्टर म्हणून म्हणजे डॉक्टर आहेत समाजाला चांगल्या डॉक्टरची गरज आहे राजकारण असेल समाजकारण असेल तर आपल्या कुटुंबाला डॉक्टरचा रोल काय डॉक्टर होम मिनिस्टर आईचा तो मोठा रोल असतो बद्दल आई आई म्हणण्यापेक्षा मिसेस हो त्यांचा खूप मोठा म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे काही मी वाटचाल केली
दुर्दैवाने काय माहिती का बद्रजी की दोन विरुद्ध विचारसरणीची माणसं आम्ही लग्न करून एकत्र आलो. जे मला योग्य वाटतं ते बऱ्याचदा त्यांना अयोग्य वाटतं. परंतु हे वाटत असताना त्याच्याबद्दला आदर, मतभिन्नता असताना सुद्धा त्याच्याबद्दला आदर कुठेही कमी होऊ नये या पद्धतीचं आमचा आजपर्यंत हा मार्गक्रम राहिलेला आहे. आणि त्यांनी नेहमीच आत्तापर्यंतच्या वाटचाली मला 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 प्रोत्साहित केलेलं आहे. मुलांच्या जडणघडणीमध्ये असा वाटचालीमध्ये असा त्यांचं नेहमीच योगदान राहिलेलं. आणि एक सुशिक्षित आई असणं, ते त्यातल्या त्यात वैद्यकीय शिक्षण घेतलेली, कारण भारताच्या शिक्षण प्रणालीमधली सगळ्यात अवघड जर परीक्षा कोणती असेल तर ती MBBS. MBBS एवढं अवघड शिक्षण भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये कोणतंच नाही. ते पास झालेल्या त्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या त्याचा खूप उपयोग झाला. की म्हणजे शाळा सोडून जे एक अतिरिक्त शिक्षण लागतं ते माझ्या पत्नी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या मुलाला देऊ शकल्या. आणि आता जे दिशा क्लिनिक आम्ही चालू केलेलं आहे त्यामध्ये त्या सुद्धा एक दिवसाची OPD काढणार आहेत. अच्छा, म्हणजे चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं त्या पण एक दिवसाची OPD त्या ठिकाणी काढणार आहेत. आणि गरज पडली तर आठवड्यातनं 2 सुद्धा OPD त्या काढतील. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. या दृष्टीने त्यांचं मला नेहमीच म्हणजे सहकार्य लाभलेलं असतं. रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता होय, अभिजित देशमुख देशमुख कुटुंबीय, आमचे आक्रमकता कधी जवळ कधी दूर कधी टोक कधी काय असं असताना मराठवाडा नेत्याविषयी तुम्हाला काय वाटतंय आणि मराठवाडा नेत्यानं येणाऱ्या काळात कशा प्रकारे दशा होऊ नये, मराठवाडा नेत्याची दशा होऊ नये म्हणून कशी दिशा असावी असं वाटतंय. बद्दरजी कसं आहे की मी त्या सुदैवी लोकांपैकी आहे की ज्यांचं प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आता सोशल मीडिया असेल याच्यामध्ये अतिशय समृद्ध मित्रपरिवार माझा राहिलेला आहे. सगळ्या क्षेत्रातले पत्रकार हे माझे अतिशय जवळचे मित्र राहिले किंवा त्यांच्याबद्दल माझं एक चांगलं नातं त्या ठिकाणी राहिलं. हक्कानी बोलता यावं एवढं नातं त्यांनी जपलं आणि मीही जपलं. ते मी सुदैवी व्यक्ती आहे. ह्या हे जे क्षेत्र आहे आपलं मराठवाडा नेता जे आपण म्हणालात ह्याच्यामध्ये कसं आहे बद्दलची की लोक ही गोष्ट समजत नाहीत की ही तारेवरची कसरत आहे. आर्थिक समतोल राखणं आणि सामाजिक समतोल राखणं या दोन्हीची सांगड बसवता बसवता हे सगळं जे माणसं चालवतात ना यांची नाकेनऊ येते. हे समाजाला अजून तेवढं त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. परंतु ही गोष्ट करत करत ज्या पद्धतीने आपण आत्तापर्यंत मराठवाडा नेत्याचा प्रवास केला, बघा जन्म घेणं आणि जिवंत राहणं ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अनेक वर्तमानपत्रांनी जन्म घेतला संपले, परंतु तुम्ही मराठवाडा नेत्याला जिवंत ठेवलं. या वयापर्यंत आपण उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे बद्दरजी. आणि हे जे आपण मराठवाडा नेत्याला जिवंत ठेवलं इतके वर्ष हे आपलं श्रेय आहे. अनेक स्थित्यंतरामधनं आपण गेला असाल, अनेक राजकीय सामाजिक परिस्थितीतल्या बदलावाला आपण सामोरं गेला असाल, पण त्या सगळ्या बदलावाशी स्वतःला जुळवून घेऊन एक आपलं जे आद्य कर्तव्य आहे की आपलं वर्तमानपत्र हे कार्यरत राहिलं पाहिजे, ते चालू राहिलं पाहिजे, ते समाजामध्ये पोहोचलं पाहिजे, तर ती सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय कष्टाने, मी असं म्हणेन कष्ट पडतात या सगळ्या गोष्टी, एवढं सोपं नसतं. हे सगळं आपण अतिशय कष्टाने चिकाटीने केलं, एक आपण त्याला ज्याला म्हणतो ना की प्रतिबद्धता ठेवून आपण त्या ठिकाणी केलं. माझं हे कर्तव्य आहे, कोण मला असं म्हणेल कोण मला तसं म्हणेल, पण मी माझ्या कर्तव्याशी प्रतारणा करणार नाही ही भावना ठेवून जे आपण ते केलं ना बद्दरजी, तसं माझ्यासारख्या माणसाला फार कौतुक वाटतं. मी जेव्हा हे पाहतो हे सगळं, मी सुद्धा लेखक आहे, छोटे मोठे लेख मी फेसबुकवरती लिहित असतो, परंतु हे सगळं सरस्वतीची सेवा करत असताना आम्ही सुद्धा जे काही करतो ना आपण सुद्धा जे करता दर्जेदार लिहिता, पुढच्याला वाचावं वाटावं, त्याच्याकडे पुढच्याचं लक्ष जावं, ते त्याच्या लक्षात राहावं आणि त्याच्यावरती चर्चा घडून प्रतिक्रिया याव्यात, हे सगळं तुम्ही साध्य करता. हे कसं करता ह्याचं आम्हाला नवल वाटतं आणि वर्षानुवर्ष करता ह्याचं खूप मोठं आम्हाला कौतुक वाटतं. कसं आहे अभिजितजी, तुमची माझी अशी तासन तास कधी नाही, कधी लोकमन झरी कुंटेकडं, कधी कुठं रस्त्यावर किंवा मामाकडं असं हो. आणि एक रिस्पेक्टेबल वयानं तुम्ही लहान असला तरी रिस्पेक्टेबल हो. मी एखादी कृती करतोय आणि मीच माझ्या मनाला फुटलं काय वाटणार, पण तुमची खिलाडू वृत्ती किंवा आत्ताची तुमची जी प्रतिक्रिया आहे की तारेवरची कसरत मामाचं साम्य मला जे जाणवलं की थोरल्या मामाचं तर आहेच पण धाकट्या मामाचं सुद्धा साम्य मला दिसतं. आपण खूप खूप मोठं सामाजिक कार्य करावं, वैद्यकीय करावं आणि यातच समाधान न मानता जी, कारण राजकारणामध्ये एक इन्स्ट्रुमेंट म्हणून समाजसेवेचं आपण त्याही क्षेत्रात
प्रभु परमात्मा जी जी आपल्याला यश शक्ति बुद्धि सामर्थ्य देव आणि ही भावना आणखीन वृद्धिंगत मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून होण्यासाठी आमच्याविषयी चुकत असेल खाजगी मध्ये प्रामाणिकपणे सांगत चला एवढी विनंती करतो आणि आपण मला चटके सरशी मला खूप दिवसापासून तुम्ही देता का नाही राग असेल का असं वाटत होतं पण मला देखेंगे काय की लगेच तुम्हाला मी सांगितलं मी येतोय आणि तुम्ही वेळ दिलात ज्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे असंच प्रेम हीच संवेदनशीलता आपण जपावी ही दैनिक मराठवाडा नेता आणि बद्दल परिवाराच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझ्या वतीनं सुद्धा मराठवाडा नेताला आणि बद्दल परिवाराला मनापासून शुभेच्छा मी खूप आभारी आहे की आपण ही संधी मला व्यक्त व्हायची या माध्यमातून दिली मराठवाडा नेत्यांनी आता ही काळाची जी बदलती पावलं आहेत मीडियाच्या रूपातली आपण पाहतो ती काळाच्या रूपात बदललेली बदलणारी पावलं ओळखून हे जे सगळे उपक्रम मराठवाडा नेत्यांनी चालू केलेलं आहे हा खरोखर स्तुत्य आहे अभिनंदनीय आहे आणि अशाच पद्धतीनं स्वतःला इव्हॉल्व करत जाणं बदल करत जाणं काळानुरूप हे स्वीकारत स्वीकारत मराठवाडा नेत्यांनी खूप प्रगती करावी सत्यजितच्या सुद्धा कारकिर्दीमध्ये मराठवाडा नेता त्याच पद्धतीने बहरत राहावा ज्या पद्धतीने बद्दरजींच्या कारकिर्दीमध्ये तो बहरला अशा मी सत्यजितना पण मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदांना पण मनापासून शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार नमस्कार